पैसों के पुराने विवाद को लेकर अपहरण करने का मामला मजरी पुलिस थाना अंतर्गत सामने आया है। इस मामले में कार्रवाई करते हुए पुलिस ने दो आरोपियों को गिरफ्तार कर लिया। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक बागुल ने अधिक जानकारी साझा की। मिली जानकारी के अनुसार फिरियादी ये बैरल होटल यहाँ अपने दोस्तों के साथ पार्टी करने के लिए गया था। इस दौरान जब वो गाड़ी में अकेला था तब आरोपी ने पैसों के पुराने विवाद को लेकर फिरियादी से विवाद करना शुरू किया। इस बीच आरोपी ने फिरियादी को चाकू का खौफ दिखाकर उसे स्क्रैप से बांध कर भंडारा भगा कर ले गया। साथ ही फिरियादी की वरना कार और एप्पल फोन अपने कब्जे में लेकर 50,000 रुपए की मांग कर धमकी देने लगा। इस शिकायत के आधार पर कार्रवाई करते हुए अमाजरी पुलिस ने दो आरोपियों को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक अशोक बागुल ने अधिक जानकारी साझा की। फिरियादी हा स्टूडेंट आहे आणि आरोपी हे सुद्धा शिक्षणच राहिले, ते एकमेकांचे ओळखीचे आहेत भंडाऱ्यापासून। तर फिरियादीचा एक मित्र आहे, त्याच्यासोबत या आरोपींचा काहीतरी आर्थिक व्यवहार झाला होता 30,000 रुपयाचा, आणि ते 30,000 रुपये श्रेयस नावाच्या मुलाकडे होते, अंकित हाडपेकडे, आणि हाडपेचे ते पैसे होते। आणि ते पैसे घेण्यासाठी जेव्हा त्याने श्रेयसला कॉन्टॅक्ट केला तेव्हा हा फिर्यादी नीरज हा मध्ये आला, म्हणून त्यांनी नीरजला 11 तारखेला रात्री 11:30 वाजता जेव्हा तो जेवण करून आपल्या गाडीमध्ये मित्राच्या गाडीमध्ये बसायला लागला वर्णामध्ये गोकुळपेठमध्ये, तिथून त्या फिर्यादीचं म्हणणं असं की हे दोन तिन्ही लोक आत घुसले आणि त्यांनी मला हात बांधून वगैरे तिथून भंडाऱ्याला नेलं आणि भंडाऱ्याला त्याची गाडी वर्णा गाडी आणि मोबाईल ठेवून घेतला आणि तो नंतर परत आला आणि त्याने इथं फिर्याद दिली अशी त्याने घटना सांगितलेली आहे। त्याच्यानंतर आमचे PSI मात्रे आणि आमचे DB चा स्टाफ रोमित अंकुश सतीश संदीप हे तात्काळ पहाटेच रवाना झाले आणि आरोपींना ताब्यात घेतलं। फिर्याद दिल्याच्या काही तासातच आरोपींना अटक केलेली आहे। त्यांच्याकडून दोन गाड्या, एक इवॉन गाडी, एक वर्णा गाडी आणि 5,000 रुपयाचा मोबाईल, असं जवळजवळ 20,05,000 रुपयाची प्रॉपर्टी जप्त करण्यात आलेली आहे। पुलिस ने इस मामले में आरोपियों से दो कार और मोबाइल समेत लगभग 20,00,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया। वही पुलिस द्वारा इस मामले में आगे की जांच जारी है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार BCN News नागपुर।